तुमच्या आजूबाजूच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे भूसंपादन माणगाव व रोहा तालुक्यात सध्या चालू आहे. साधारणतः 2014 पासून येथील टप्पा क्रमांक 1 भूसंपादनाचं काम सध्या सुरू आहे. 7,000 ते 8,000 एकरचं संपादन शेतकऱ्यांनी संमतीपत्र देऊन कोणताही अडथळा न आणता करून दिले. तसेच वरील सर्व शेत जमिनीच्या 7-12 व MIDC ने भूसंपादनाचे शिक्के 2012 ते 2014 दरम्यान मारले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन त्यांच्या अडीअडचणी प्रसंगी विकता आल्या नाहीत. तसेच एवढे मोठे भूसंपादन करताना 7-12 तफावत, जमीन मोजणी, भाऊबंदकी, वारस पंचनामे, बहिणीचा हिस्सा, वैयक्तिक कर्ज, कोर्ट कचेरी प्रकरणे मिटवून आम्ही सर्वांनी संमतीपत्र दिले. तसेच प्रशासनाच्या चक्रांमुळे अथवा रेकॉर्डमधील फरकांमुळे माणगाव येथील भूसंपादन अधिकाऱ्यांनी चूक दुरुस्तीचे प्रस्ताव सुमारे 7 ते 8 महिन्यांपूर्वी MIDC विभागात पाठवलेले आहेत. त्यांचे अजून कोणतेही उत्तर आलेले नाही. याकरता माणगाव तालुक्यातील इंदापूर व निजामपूर या विभागातील शेतकऱ्यांनी 18 नोव्हेंबर रोजी माणगाव येथील उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिवागर यांचं निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये शेतकऱ्यांनी माणगाव प्रांताधिकारी यांच्याजवळ बोलताना सांगितलं की आमच्या जमिनीचा मोबदला लवकरच द्या, नाहीतर 7-12 शिक्के हटवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की शासनाने शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णय जाहीर केला तर आम्ही आमच्या कार्यालयाकडून भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदला देऊ. यावेळी शेतकरी राजेश कदम, नितीन शिर्के, मंगेश वालगडे, संजय वालगडे, लवलस्टे, संदीप कदम, गोपाळ कदम, सूरज पवार, संतोष रसाळ, अविनाश जाधव, प्रभाकर कदम, शांताराम कसबुदे आदी शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते. आज दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर भूसंपादनाबाबत आज शेतकऱ्यांची जी घोर फसवणूक होत चाललेली आहे त्याबाबत आज आम्ही माननीय प्रांत मॅडम यांना आज निवेदन देत आहोत आणि इथं उपोषण केलेलं आहे. खरं तर पाहिलं तर आज ह्या प्रक्रियेला जवळजवळ 5-6 वर्ष आज उलटून गेली. आज शेतकऱ्यांच्या 6-6 महिने 2-3 वर्ष फायली जमा आहेत पण आज त्यांचा मोबदला मिळत नाही. खरं पाहिलं तर आज ह्या 7-12 32 एकणी आणि शिक्के असल्यामुळे आज शेतकऱ्यांना कृषीविषयी कुठल्याही गोष्टीचा मोबदला घेता येत नाही, ना कृषीविषयक मोबदला घेता येत नाही, ना इथं MIDC मोबदला त्यांना देता येत नाही. त्यापूर्ण शेतकरी पूर्ण चिंतेत आणि पूर्ण वैफल्यग्रस्त झालेला आहे. तर आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर शासनामार्फत या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळावा ही विनंती. शासनाने आमच्या या जमिनी संपादित करत आहे आणि आम्ही देत नसलो तरी आम्हाला शासनाने फार मोठा आमच्यावर दबाव आणून त्या संपादित केल्या. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला शेतकऱ्याला पैसे नाहीत, आमच्या घरी लग्नकार्य आहेत, मुलांचं शिक्षण आहे, अनेक अडचणी आहेत आणि ज्यावेळी आता आम्हाला पैसे पाहिजे त्यावेळी शासन आम्हाला सरकार पैसे देत नाही आहेत. याचा अर्थ असा आहे की आज आम्हाला एकतर शासनाने आमच्या जमिनीवरचे शिक्के काढावे अन्यथा आम्हाला ताबडतोब पैसे द्यावे, नाहीतर आज आम्हाला इथे शासनाने जर लवकर आमची जर दखल घेतली नाही तर आम्हाला आमरण उपोषण आम्ही या प्रांत ऑफिसच्या समोर करू. कारण फार मोठी आमची इथे अडचण आहे आणि आज आम्हाला शेतकरी त्रस्त झालेला आहे. तर आम्हाला एकच विनंती शासनाला जाग आणण्यासाठी की आमची लवकर लवकर मोबदला आम्हाला द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो. व्हिडिओ संदर्भात कमेंटद्वारे तुमचे मत मांडा आणि व्हिडिओला लाईक करा.